आपण अभ्यासत आहोत भिंगे आणि त्यांचे उपयोग हा पाठ। आणि या पाठामध्ये या अगोदर आपण भिंग म्हणजे काय, भिंगाचे वेगवेगळे उपयोग कोणकोणत्या उपकरणांमध्ये होतात, आणि मानवी डोळा हे एक प्रकाशीय उपकरण आहे, मानवी डोळ्यामध्ये नैसर्गिकपणे भिंगाची योजना असते। आपण मानवी डोळ्याची रचना अभ्यासत होतो, रचना आणि कार्य कसं चालतं याबद्दल अभ्यासलो। आपल्याला आता माहिती झालं मानवी डोळा हा नैसर्गिक प्रकाश उपकरण आहे, आणि डोळ्यामध्ये रचना ही पारदर्शक पटल म्हणजे पारपटल, या पारपटलामधून प्रकाश डोळ्यामध्ये आत येतो किंवा प्रवेश करतो, शिवाय पारपटलामध्ये डोळ्यात प्रकाशाचं अपवर्तन होतं। वस्तू दिसते कशी, वस्तू दिसण्यासाठी सर्वात अगोदर वस्तूवर प्रकाश पडावा लागतो, वस्तूवर प्रकाश किरण पडल्यानंतर प्रकाशाचं परावर्तन होतं, परावर्तन झाल्यानंतर तो प्रकाश डोळ्यामध्ये पारपटलामधून प्रवेश करतो म्हणजे प्रकाशाचं पारेषण झालं नंबर 2 ला। आणि नंबर 3, पारपटलामध्ये दोन प्रकार, एक काचाव द्रव किंवा नेत्रोद नावाचा द्रव असतो, आणि त्यामुळं डोळ्याला अपवर्तन क्षमता आहे, त्यामुळं डोळ्यातील प्रकाशाचं अपवर्तन होतं। पारपटलाच्या माग एक गडद आणि मांसल पडदा असतो, या गडद मांसल पडद्याला बुबुळ म्हणतात, शिवाय बुबुळाच्या मध्यभागी एक छिद्र असतं, ते छिद्र म्हणजे असते बाहुली। या बाहुलीचं वैशिष्ट्य काय, ही प्रकाश संवेदी असते, तीव्र प्रकाशाला संवेदना देते, बाहुलीचा आकार लहान किंवा मोठा होतो म्हणजे ही प्रकाश संवेदी असते, प्रकाशाचं नियंत्रण करण्याचं काम बाहुली करते। आपल्याला बाहुलीचं कार्य सांगा असं जर विचारलं तर प्रकाशाचं नियंत्रण करणं, एक छोटा व्यास असलेलं छिद्र असतं त्याला बाहुली म्हणतात। आणि बुबुळाच्या पृष्ठभागावर म्हणजेच पारदर्शक पटलावर एक फुगवट असतो, हा फुगवटा कशाचा तयार झालेला असतो, या पारपटलाचाच फुगवटा, शिवाय त्या पारदर्शक फुगवट्याच्या पाठीमाग म्हणजे बाहुलीच्या अगदी माग एक भिंग असतं, आणि ते भिंग म्हणजे द्विबहिर्वक्र भिंग असतं, या द्विबहिर्वक्र स्फटिकमय भिंग असतं, आणि सूक्ष्म नाभी अंतर बदलण्याची डोळ्याची क्षमता, मानवी डोळ्याला नाभी अंतर बदलण्याची क्षमता आहे, विशिष्ट अंतरापर्यंत मानवी डोळा नाभी अंतर बदलू शकतो। मानवी डोळ्याचं नाभी अंतर हे साधारणपणे 2 सेंटीमीटर असतं, मी अगोदर तुम्हाला 2 सेंटीमीटर म्हटलं होतं। आणि नेत्रगोलाचा व्यास 2.4 असतो, अगोदरच्या पुस्तकामध्ये 2.4 ते 2.5 असं होतं म्हणून मी तसं सांगितलं होतं, 2.4 हा नेत्रगोलाचा व्यास असतो, शिवाय हे द्विबहिर्वक्र भिंग आहे, या द्विबहिर्वक्र भिंगामुळे आपल्या डोळ्यावर दृष्टीपटलावर वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते, याबद्दल आता आपल्याला माहिती झाले। आणि दृष्टीपटल म्हणजेच हा पडदा, ज्याला आपण पडदा म्हणतो तो म्हणजे दृष्टीपटल। दृष्टीपटलावर 2 प्रकारच्या पेशी असतात, एक दंडाकार पेशी आणि दुसऱ्या शंकुआकार पेशी। दंडाकार पेशी ह्या प्रकाश संवेदी असतात, तर शंकुआकार पेशी ह्या रंग संवेदी असतात, रंगांची जाणीव करून देण्याचं काम या शंकुआकार पेशी करतात। तर प्रकाशाला तीव्रता किंवा प्रकाश किती अंधुक आहे, किती जास्त गडद आहे किंवा भडक आहे, लख आहे याची जाणीव करून देण्याचं काम या दंडाकार पेशी करतात। या 2 प्रकारच्या पेशी असतात, ज्यावेळेस प्रकाश अधिक असतो त्यावेळेस त्या पेशी दंडाकार पेशी उत्तेजित होतात आणि विद्युत संकेत निर्माण करतात। आणि नंतर या दृष्टीपटलालाच दृष्टीचेता जोडलेली असते, आपल्या पुस्तकामध्ये नेत्रचेता, नेत्रचेता आणि दृष्टीचेता सारखंच, नेत्रचेता जोडलेली असते आणि मग मेंदूला ह्या चेताद्वारे संदेश पोहोचवला जातो। आणि आपल्या लक्षात येतं की ही वस्तू अमुक आहे, हा खडू आहे, हे किती क्षणार्धात सगळं घडतं, आता सांगत असताना जरी ह्याला 2-4 मिनिटं गेले असले तरी क्षणार्धात घडतं, खडूवर प्रकाश किरण पडली, प्रकाशाचं परावर्तन झालं, परावर्तन झाल्यानंतर पारेषण झालं, पारपटलामध्ये प्रवेश गेला, पारपटलात गेल्यानंतर त्याचं अपवर्तन झालं, अपवर्तन झाल्यानंतर दृष्टीपटलावर प्रतिमा तयार झाली। दृष्टीपटल हे द्विबहिर्वक्र भिंग असतं, दृष्टीपटलावर त्या वस्तूची वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते, दृष्टीचेतामार्फत मेंदूला संदेश पोहोचवला जातो, मेंदूला अर्थबोध होतो आणि आपल्याला वस्तू दिसते, हे कधी क्षणार्धात घडून जातं। आता
हे होत असताना ही सगळी डोळ्याची रचना आहे आणि या पद्धतीने डोळ्याचं कार्य चालतं. आता असं होत असताना कधीतरी चांगल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि मग दृष्टी दोष निर्माण होतो. आता का होतो दृष्टी दोष निर्माण, दृष्टी दोष म्हणजे काय आणि दृष्टी दोष का निर्माण होतो याबद्दल आपल्याला आज या तासामध्ये अभ्यासायचं. आता दृष्टी दोष म्हणजे काय असतं, कशाला म्हणतात दृष्टी दोष, वेगवेगळ्या कारणांमुळे आपल्या दृष्टीमध्ये दोष निर्माण होतात म्हणजेच काय, डिफेक्ट्स ऑफ व्हिजन अँड देअर करेक्शन म्हणजे दृष्टी दोष आणि त्यांच्यावरचे उपाय. तर काय येतात डिफेक्ट्स दिसण्यामध्ये, आता याला काही ठराविक कारणे आपल्या या अगोदर आपण अभ्यासलं. डोळ्याच्या रचनेमध्ये दृष्टीपटल आणि नेत्रभिंग यांच्यामध्ये एक ठराविक अंतर असतं आणि ते अंतर कायम असतं. दृष्टीपटल म्हणजे पडदा आणि नेत्रभिंग यांच्यामध्ये एक अंतर असतं, हे अंतर कायम असतं पण आपल्या डोळ्याला गरजेनुसार नाभी अंतर बदलण्याची क्षमता असते. मानवी डोळ्याचं नाभी अंतर हे 2 सेंटीमीटर असतं आणि हे नाभी अंतर बदलण्याची क्षमता डोळ्याकडे असते, याला समायोजन क्षमता म्हणतात. आणि आपण या अगोदर अभ्यासलं सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजे काय, म्हणजे एका विशिष्ट अंतरापर्यंत म्हणजे अनंत अंतरावरची म्हणजे 25 सेंटीमीटर पेक्षा दूरची वस्तू सुद्धा आपल्याला सहज पाहता येते, फार न ताण देता. फारच दूर असेल तर मग मात्र ताण निर्माण होतो आणि मग या नेत्रभिंग आणि दृष्टीपटल याच्यामध्ये अंतर वाढतं किंवा कमी होतं. हे कसं ते आपण या अगोदर अभ्यासलेले. 25 सेंटीमीटरला सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणतात, म्हणजे 25 सेंटीमीटर पासून अनंत अंतरापर्यंतच्या वस्तूची स्पष्टपणे प्रतिमा आपल्या दृष्टीपटलावर तयार होते. आता अनंत अंतर म्हणजे फारच जास्त नव्हे परंतु एक ठराविक अंतरापर्यंतची प्रतिमा आपल्या दृष्टीपटलावर तयार होते आणि वस्तू दिसण्यासाठी आपल्या दृष्टीपटलावर वस्तूची प्रतिमा तयार होणं हे आवश्यक असतं. परंतु काही लोकांच्या डोळ्यामध्ये ही समायोजन क्षमता डोळा गमावल्यामुळे ही दृष्टीपटलावर तयार होणारी प्रतिमा एकतर दृष्टीपटलाच्या पलीकडे तयार होते किंवा दृष्टीपटलाच्या फारच आत तयार होते आणि त्यामुळं दृष्टी दोष निर्माण होतात. म्हणजे काय, अनंत अंतरापर्यंत 25 सेंटीमीटर पेक्षा लांबच्या अंतरापर्यंतची प्रतिमा पटलावर तयार होते किंवा पडद्यावर तयार होते, दृष्टीपटलावर तयार होते. एवढं नाभी अंतर बदलण्याची क्षमता आपल्या डोळ्याकडे असते परंतु काही कारणास्तव काही माणसांमध्ये ही समायोजन क्षमता म्हणजे पॉवर ऑफ अकोमोडेशन ही कमी झाल्यामुळे त्यांना स्पष्टपणे दिसत नाही आणि मग याला स्पष्टपणे न दिसणं म्हणजे दृष्टीदोष असतो, याला दृष्टीदोष म्हणतो. आणि हा दृष्टीदोष का निर्माण होतो, दृष्टीदोष निर्माण होण्यापाठीमागचं कारण डोळ्यातील कमी झालेली अपवर्तन क्षमता. प्रकाशाचं जे अपवर्तन होतं आणि अपवर्तन झाल्यामुळे काय होतं, प्रकाश मार्ग बदलतो, मार्ग बदलल्यामुळे दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते आणि डोळ्यातील अपवर्तन दोष निर्माण झाल्यामुळे क्षमता कमी झाली असेल किंवा क्षमता वाढली असेल दोष निर्माण होतो असं म्हटलं तर अधिक बरोबर होईल. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही, मग दृष्टी अंधुक होते आणि दृष्टी अंधुक झाली की यालाच आपण दृष्टी दोष म्हणतो. आता सामान्यपणे हे दृष्टी दोष 3 प्रकारचे असतात. ते 3 प्रकार कोणते, त्यामधला पहिला एक प्रकार आहे, हे तिन्ही अपवर्तन दोष आहेत. या तिन्ही दोषाला अपवर्तन दोष म्हणतात. हे 3 दोष, एक लघुदृष्टीता म्हणजेच याला निकटदृष्टीता देखील म्हणतात, याला मायोपिया सुद्धा म्हणतात किंवा याला नियर स्लाइटनेस सुद्धा म्हणतात. मायोपिया, नियर स्लाइटनेस किंवा लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता. दुसरं आहे दूरदृष्टीता. दूरदृष्टीता म्हणजे काय, फार स्लाइडनेस, फार म्हणजे लांबचं, दूरचं फार स्लाइडनेस किंवा या दोषाला हायपरमेट्रोपिया, या दूरदृष्टीतेला हायपरमेट्रोपिया म्हणतात. आणि त्यानंतरचा आहे वृद्ध दृष्टीता. वृद्ध दृष्टीता म्हणजे काय, प्रेस बायोपिया. असे 3 दोष आहेत, त्यापैकी पहिला दोष आपल्याला या व्हिडिओमध्ये किंवा या तासामध्ये अभ्यासायचा आहे. कोणता, पहिला लघुदृष्टीता किंवा यालाच निकटदृष्टीता म्हणतात म्हणजेच नियर स्लाइडनेस म्हणजेच मायोपिया. हा दोष का निर्माण होतो आपण या अगोदर अभ्यासलं. डोळ्यामध्ये नेत्र गोल किंवा नेत्रभिंग आणि पडदा याच्यामध्ये
एक विशिष्ट अंतर असतं, नेत्रभिंग आणि पडदा याच्यामध्ये एक अंतर कायम असतं. परंतु कधी कधी आपल्याला या नेत्रभिंगाचं आकार उभट होतो, ताण येतो ज्यावेळेस डोळ्यावर, त्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारलेले तुम्हाला वाचन करत असताना 25 सेंटीमीटरच का धरावं पुस्तक किंवा धरलं पाहिजे असं का? कारण काय, सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजे 25 सेंटीमीटर आहे. आपल्या डोळ्याची समायोजन क्षमता तेवढी आहे तेवढं आपल्याला ताण न देता, डोळ्याला कोणत्याही प्रकारचा ताण न देता ते व्यवस्थित दिसतं म्हणून तेवढं पाहिलं पाहिजे. आणि जर आपण कमी अधिक अंतर ठेवलं तर मग दृष्टी दोष निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून कसंही पालत पडवून किंवा पुस्तक कितीही लांब ठेवून वेड वाकडं कसं तरी आपण वाचायचं असं जर केलं तर मग ते आपल्या इंद्रियाला तशाच प्रकारची सवय लागते आणि पुढे दृष्टीदोष निर्माण होतात. हे दृष्टीदोष निर्माण होऊ नयेत म्हणून आता वयाच्या 40 वर्षानंतर हे दोष निर्माणच होतात. म्हणून तर 40 म्हणतात चष्म्याला, वृद्ध माणसं चष्म्याला अगोदरची माणसं 40 म्हणायची. 40 म्हणजे काय? 40 वर्षानंतर हे असे दोष निर्माणच होतात. हे वाढत्या वयानुसार होणारे दोष वेगळे, परंतु लहान मुलांमध्ये जर हे दोष निर्माण झाले तर ते दोष अशा प्रकारे चुकीच्या आपल्या वागण्यामुळं किंवा आपण आपल्या इंद्रियांची व्यवस्थित निगा काळजी न घेतल्यामुळं किंवा हा शास्त्रीय दृष्टिकोन सायंटिफिक टेम्परामेंट आपल्यामध्ये नसल्यामुळं हे दोष निर्माण होतात. आणि म्हणून डोळ्यातील दूर बिंदू हा अनंत अंतरावर नसतो, तो जवळ असतो. दूर बिंदू हा खूप अंतरावर नसतो, तो जवळ असतो. परंतु या दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या अलीकडेच तयार होते. आता दृष्टीपटलाच्या अलीकडे कशी तयार होते? आपण आकृती पाहिली. कशी आकृती? साधारणपणे हा बुबुळ असेल, हे दृष्टीपटल आहे आणि इकडं अशा या दृष्टीचेता जोडलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं दृष्टीपटल आहे आणि ह्या दृष्टीचेता आहे. तर इथून प्रकाशाचं पारेषण झाल्यानंतर, प्रकाश आत आल्यानंतर इथं अपवर्तन होतं आणि अपवर्तन झाल्यानंतर या दृष्टीपटलावर प्रतिमा तयार होते. इथं व्हायला पाहिजे प्रतिमा तयार, परंतु होते काय? प्रतिमा इथंच तयार होते, अलीकडेच तयार होते. आणि जर दृष्टीपटलाच्या अलीकडेच प्रतिमा तयार झाली तर मग आपल्याला त्या वस्तूला अर्थबोध किंवा दृष्टीचेतामार्फत मेंदूला त्याचा योग्य संदेश पोहोचत नाही आणि आपल्याला अर्थ कळत नाही. आपण म्हणतो मग दिसत नाही, दिसलं नाही. मग हा जो दोष आहे या दोषाला लघुदृष्टीता म्हणतात. म्हणजे लघु म्हणजे काय? एक लक्षात ठेवायचं, लघुदृष्टीता म्हणजे ज्या माणसांना जवळचं दिसतं पण दूरचं दिसत नाही असा दोष म्हणजे लघुदृष्टीता. आणि आणखीन एक लक्षात कसं ठेवायचं, लघुदृष्टीतेमध्ये लघु म्हणजे लहान, अलीकडं दृष्टीपटलाच्या आत प्रतिमा तयार होते वस्तूची, म्हणून आपल्याला ती वस्तू तयार ती वस्तू आपल्याला दिसत नाही. आणि आता नेमकं याचं कारण काय, का बरं हे असं होतंय, त्याचं महत्वाचं संभाव्य कारण काय, हे असं होण्यासाठी एकतर नेत्रगोल काहीसा लांबट होतो. नेत्रगोल जर लांबट झाला, लांबट झाला म्हणजे काय, त्याचा आकार असा झाला, हा असा फुगीर आहे की नाही, हा असा होतो. असा झाला, फुगीर झाला की हे दृष्टीपटल आणि नेत्रगोल याच्यामधलं अंतर आपोआप वाढतं. असं झाल्यामुळं अंतर वाढले की प्रतिमा इथे जी तयार होती ती अलीकडे तयार होते. म्हणजे नेत्रगोल लांबट होतो आणि नेत्रगोल लांबट झाला की डोळ्याचं भिंग आणि ह्या दृष्टीपटल यांच्यामधलं अंतर वाढतं, परिणामी प्रतिमा दृष्टीपटलाच्या आत तयार होते. हे नंबर एकचं महत्वाचं कारण. आणि दुसरं कारण आहे डोळ्यातील पारपटल. पारपटल म्हणजे काय? पारदर्शक पडदा. पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळं, भिंगाची अभिसारी क्षमता जास्त होते. आणि भिंगाची अभिसारी क्षमता जास्त झाली म्हणजे अभिसारी शक्ती किंवा क्षमता जास्त झाली की हा दोष निर्माण होतो. मग निराकरण याचं कसं करावं? योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून या दृष्टीदोषाचं निराकरण करता येतं. यामुळे काय होतं? अभिसारी क्षमता वाढलेली आहे तर मग प्रकाशाचं अपसरण होतं. आणि प्रकाशाचं अपसरण झालं की डोळ्यातील भिंगापर्यंत हा प्रकाश व्यवस्थित पोहोचतो आणि इथं जी प्रतिमा तयार व्हायची ही प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. त्यामुळं हे योग्य नाभी अंतर असलेला अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून लघुदृष्टीता म्हणजेच काय, नियर स्लाइडनेस किंवा मायोपिया नावाच्या दोषाचं निराकरण करता येतं. आणि वेगवेगळ्या डोळ्यांसाठी वेगवेगळ्या नाभी अंतराचे, वेगवेगळ्या अंतर्वक्र भिंगाचे नाभी अंतराचे चष्मे
वापरावे लागतात. आता ज्याला सगळ्यांना हाच दोष आहे त्याने एकच कुठलाही अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून चालेल का? चालणार नाही. शिवाय ही अंतर्वक्र भिंगाची शक्ती कशी असते? ऋण शक्ती असते. आपण चिन्ह संकेतामध्ये अभ्यासला अंतर्वक्र भिंग असेल तर त्याला ऋण चिन्ह दाखव. म्हणून आपण जर कधी दृष्टी दोष निर्माण झाले, काही विद्यार्थ्यांना होतात किंवा काही माणसांना आपल्या घरामध्ये मोठी मंडळी असेल त्यांना देखील, तुम्ही चष्म्याचा नंबर पहा, त्यांच्या त्या तपासून आल्यानंतरच जे पावती असते डॉक्टरांनी दिलेली त्याच्यावर ऋण किंवा धन दिलं असतं. ऋण आहे याचा अर्थ काय? त्यांना लघुदृष्टीचा दोष आहे. लघुदृष्टीचा म्हणजे काय? त्यांना जवळचं दिसतं. ज्या दृष्टी दोषामध्ये जवळचं स्पष्टपणे दिसतं परंतु दूरचं दिसत नाही अशा दोषाला लघुदृष्टीता म्हणतात. आणि निराकरण करण्यासाठी योग्य नाभी अंतर असलेल्या अंतर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा.